बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आपले आत्मबळ कशा प्रकारे वाढवू शकतो हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आपण आपल्या आत्मबळाने कोणतीही गोष्ट सफल करू शकतो. परंतु सध्या आत्मबळ हे कमी झालेले आहे, तर आत्मबळ कशामुळे कमी झालेले आहे, आत्मबळ हे काय असते आणि आपण त्याला कशा प्रकारे वाढवू शकतो हे आपल्याला बापूजींनी समजावून सांगितलेले आहे. आज प्रश्न आत्मबळावरती आहे. जसे आत्मबळ हा जगातील सर्वात मोठा फोर्स आहे, शक्ती आहे, म्हणजे आत्म्याच्या आत एवढी शक्ती आहे की तो पूर्ण ब्रह्मांड बनवू शकतो. आज आपण यावर चर्चा करणार आहोत की आत्मबळ हे कसे संपून गेलेले आहे आणि आत्मबळ कसे प्राप्त करू शकतो, कोण आपल्याला ते देऊ शकतो आणि त्या आत्मबळाची आपण कशा प्रकारे अनुभूती करू शकतो आणि रियालिटीमध्ये आत्मबळ नक्की काय आहे हे आपण बेहच्च्या बापूजींकडून जाणून घेऊया. सर्वात आधी तर बापूजी सर्व आत्म्यांना म्हणत आहेत की या मनुष्य अवतारामध्ये खूप विविध श्रेणींचे आत्मे आहेत, खूप व्हरायटी प्रकारचे मनुष्य आत्मे आहेत. त्यांच्यावर या मनुष्य अवतारामध्ये 5 तत्वांचे रबर चढले गेले आहे आणि अनेक जन्मांचे सूक्ष्म शरीरावर आवरण चढलेले आहे. त्यांच्या आत्म्यावरती पण खूप कर्मांचे आवरण चढले गेले आणि म्हणून आत्मा आपल्या स्वतःलाच विसरून गेला की मी कोण आहे, कोठून आलो आहे आणि मला कोठे जायचे आहे. त्याला आपले लक्ष सुद्धा आठवत नाही, माहीत नाही. म्हणून आत्म्याला सुरुवातीला थोडे हे ज्ञान असायला हवे की मी तर आत्मा आहे. हे सर्वजण जाणतात ना, आजकाल तर सर्वजणच मानतात. मुसलमान सुद्धा रूह म्हणतात, ख्रिश्चन सुद्धा सोल म्हणतात. सर्व आत्म्यांना तर जाणतच आहेत ना, आणि ख्रिश्चन आणि मुसलमान हे निराकारला सुद्धा मानतातच ना. आपल्या येथे पण निराकारला परब्रह्म परमेश्वर म्हणतात ना, लोक निराकार पण मानतातच ना, ज्यांना आपण निराकार शिवसुद्धा म्हणतो. तर हे सर्व ज्ञान तर आहे, पण आत्मस्वरूपाचा प्रॅक्टिकलमध्ये अनुभव कसा करावा? जोपर्यंत आत्मस्वरूपाची अनुभूती होणार नाही तोवर आत्मबळ वाढणार नाही. चला असे समजा की कोणी आत्मा गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगेमधून आलेला आहे. तर गॅलेक्सीमध्ये किती सोलर सिस्टीम्स आहेत? तर एवढे सारे सोलर सिस्टीम्स ब्रह्मांड बनवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. ते आत्मे महाशिवच्या कॅपॅसिटीचे श्रेणीचे आहेत. जर कोणी आत्मा युनिव्हर्समधून आलेला असेल तर पूर्ण युनिव्हर्स बनवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. कोणी ग्रेट युनिव्हर्स मधून आलेला असेल तर अनेक युनिव्हर्स बनवण्याची शक्ती त्याच्या आत्म्यामध्ये आहे. पण सध्या सर्व मनुष्य बनून गेलेले आहेत आणि सर्व काही विसरून गेलेले आहेत. तर प्रत्येक आत्म्याने आपल्या स्वतःला ओळखले पाहिजे, स्वयंला जाणावे लागेल, आत्मस्वरूपाची अनुभूती कशी करावी, कारण आत्माच हा शरीराला चालवत असतो ना, हे तर सर्वजण जाणतातच. आत्मा जेव्हा शरीरामधून निघून जातो तेव्हा त्याला मृत्यू झाला असे म्हटले जाते. आणि आपण या 5 तत्वांमध्ये राहतो. 5 तत्वांचे जग म्हणजे मृत्यूलोक आहे, अमरलोक म्हणजे परमतत्वांची दुनिया. जेथे परमतत्व असतात तेथे जन्म मरणाचे चक्र नसते. अशा प्रकारे बापूजींनी आपल्याला थोडक्यात समजावून सांगितले आहे की प्रत्येक आत्मा हा खूप शक्तिशाली आहे, पण आत्म्याभोवती हे 5 तत्वांचे आवरण चढल्यामुळे, ज्याला बापूजी रबर चढले असे म्हणतात, तर हे आवरण चढल्यामुळे आत्मा आपली शक्ती आपले आत्मबळ विसरून गेलेला आहे. आणि आपल्या या ब्रह्मांडामध्ये महाब्रह्मांड परममहाब्रह्मांड त्याच्याही पेक्षा उच्च प्रतीच्या ब्रह्मांडामधून खूप सारे आत्मे आलेले आहेत, पण ते आपल्या स्वतःला विसरून गेले आहेत. त्यांच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड बनवण्याची शक्ती देखील आहे. तर ही जी शक्ती आहे ती आपल्याला आत्मस्वरूपामध्ये राहूनच जागवता येईल. म्हणून प्रत्येकाने आपण आत्मा आहोत आणि हा आत्माच आपल्या शरीराला चालवत असतो हे जाणले पाहिजे आणि आत्मस्वरूपाची अनुभूती करून मग आपले आत्मबळ वाढवले जाऊ शकते. आणि आत्मस्वरूपाची अनुभूती कशी करावी, आत्मस्वरूपामध्ये परमप्रकाशाची प्राप्ती कशी करावी यावर आमचे सेपरेट व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेहच्ची परम महाशांती.
खुद की परम शांति सोचो बोलो परम शांति। Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.